वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महारासूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। तेव्हा संतांनी लायकी करता एक पहिला नियम टाकला, आत्ताच्या आत्ता पहाटेच्या वेळेला उठा जागे वारे आता आणि स्मरण करा पंढरीनाथा। साधनेचा पहिलं पत्रिकेतला पहिला प्रश्न हा अनिवार्य आहे। मग भावशक्तीनं भावे चरणी ठेवा माथा चुकवावेत आहे। देवाचं सर्टिफिकेट किंवा संताचं सर्टिफिकेट साधक म्हणून घेण्याकरता प्रवेश पत्रिका दाखला मिळायला सुद्धा एवढं सर्टिफिकेट पाहिजे। उठा जागे वारे आता स्मरण करा पंढर। या दोन चरणातला जो मुद्दा आहे ना तो जर नसेल तर वारकऱ्याच्या शाळेतला दाखलाच नाही मिळणार। लक्षात घ्या, खरे वारकरी जे आहेत ना त्याच्या शाळेत जर दाखला पाहिजे असेल तर सगळ्यात पहिला हा प्रश्न पूर्ण जीवनात उतरवा। बस ज्यांनी नियम केलेत त्यांना आधी काही वाढ झाली तर चांगलं आहे, 50 लोकांनी जर हा नियम केला आणि पुढच्या वर्षी जर मला खात्रीने सांगितलं महाराज वर्षभर हा नियम टिकवला तर देवाला मार्क द्यायला मी लावेल। पहिला प्रश्न आहे तुम्हाला, एका पेपरला पास व्हायला सुद्धा एवढं गरजेचं आहे एवढं लक्षात ठेवा। तर एवढी वारी करत आलात तर पहिला अनिवार्य प्रश्न जर पास व्हायचा असेल तर एवढं करा, शनै शनैर उपरम आहे, धीरे धीरे चला। सगळं एकदम घेऊन खाली नापास होण्यापेक्षा एकेका टप्प्याने पास होत चला। तर एवढं जरी केलं तरी ही वारिसाची वारी तुमची सफल आहे। केली ज्याला अध्यात्मात प्रगती करण्याची इच्छा आहे त्यांनी साधकीय वळणामध्ये भौतिक काही जर बदल करायचा असेल तर आपल्या जीवनशैलीतला पहिला बदल आहे पहाटे उठण्याची सवय। कपडे बदलतात तरी हा नियम पाळला जात नाही। एक दिवसापुरता अरे लक्षात घ्या, मुख्यमंत्रीला सुद्धा पांडुरंगाची पूजा करायची असेल तर 2:30 उठावं लागतं, 2:30 मंदिरात हजर राहावं लागतं। मग नागरिकांमधला सर्वश्रेष्ठ नागरिकसुद्धा देवाच्या पूजेचा अधिकारी बनायचा असेल तर त्या दिवसापुरतं तर त्याला 2:30 उठावंच लागतं, तरच तो पूजा करू शकतो, नाही तर नाही। मग आपल्या सामान्य लोकांना कायमचं जर भगवंताची पूजा करायची असेल दैनिक पूजा स्वयंभू देवाची आहे का नाही माहीत नाही, कदाचित आत्ताचा मुख्यमंत्री आस्तिक असेलही, कदाचित थोडीफार पूजाही करत असेल, पण तू स्वयंभू देवाची पूजा करायची असेल तर त्याला 2:30 उठावं लागतं, एवढं लक्षात घ्या। आपण वारकरी असून 2:30 झोपलेलो होतो, मी 2:30 चक्कर मारून गेलो, हेतू होता जिज्ञासू असतील तर लावून द्यावा व्हिडिओ, पण एकही सापडलं नाही तेव्हा माझं मी पाहत राहिलो एवढंच। पांडुरंगाच्या मुखदर्शनापेक्षा निश्चित जवळून आपल्याला हे उपचार पाहायला मिळतात, पूर्ण स्वयंभू मूर्ती पाहायला मिळते एका कडार्थ्याच्या पूजेमध्ये। पहिल्या पूजेमध्ये चरणावर पंचामृताची पूजा होते तेव्हा सगळा लाभ असतो। काल आपण पाहिलं होतं की इथं सोय झाली आहे, पण असं काही 10 लोकांनी मला विनंती केली नाही, महाराज पहाटे जर आम्हाला चालू ठेवलं तर आम्ही पाहू पूजा, असं विनंती करणारं एकसुद्धा मला भेटलं नाही।
ह्या वारकऱ्यांची जर अशी अवस्था असेल एकादशीच्या दिवशी तर बाकीच्यांनी काय अपेक्षा करावी बाकीच्यांबद्दल? नियमाला अपवादसुद्धा नाही आणि ज्याला मी योजना सांगितली होती तोही झोपलेलाच होता. असं त्याला उठवता आलं असं जर पाहणारे असते तर तो एक कार्यकर्ता होता, त्याचं काही नाही. त्याची चूक आहेच, मी सांगितलं ना की वस्त्र धारण करूनसुद्धा एक साधा हा नियमसुद्धा आपल्या जीवनात आपण उतरवू शकत नाही. तर पुढच्या अभंगाचं सगळं बाजूला राहू द्या. एवढं पहिलं चरण जरी जीवनात आणलं तरी फार झालं. उठा जागे भारी आता. आणि त्या उठाचा अर्थ ब्रह्म मुहूर्त असा करायला पाहिजे. एकादशीच्या दिवशी रात्रभर जागराची संप्रदायाची पद्धती आहे. इतर वेळेचा ब्राह्म मुहूर्त आहे 3 ते 4:30, पण त्याही काळात लोक जागे नव्हते. आणि एकादशीच्या दिवशी आज तर 1 वाजेपासूनच दर्शनं बंद होत असतात. 1:30 वाजता देऊळ मोकळं झालं. 1:45 वाजता पहिली खाजगीवाल्यांची पूजा झाली. ती होईल का नाही शंका होती. काय आहे किती त्यांचं खोबरं काढावं तेवढं थोडं आहे. एका बाजूला एवढे मोठे अनुशासक आहेत, कलेक्टरसारख्या माणसांनी खाजगीवाले आडनाव आणि त्याचा काय परंपरा संबंध हे न कळता खाजगी शब्दाचा अर्थ त्यांनी केला प्रायव्हेट. तो म्हणला प्रायव्हेटवाले वगैरे मी कोणाला पूजा करू देणार नाही म्हणला. खाजगीवाले या शब्दाचा त्यांनी काय अर्थ केला बघा. म्हणजे त्याला एवढीही माहिती नाही की या मंदिराच्या परंपरेचा 250 वर्षापासून खाजगीवाले या घराण्याशी काही संबंध आहे एवढंसुद्धा त्याला माहिती नाही. म्हणून त्याने आधीच असं जाहीर करून टाकलं की प्रायव्हेटवाले वगैरे आम्हाला काय माहीत नाही, फक्त एक शासनाचीच पूजा होईल. मोठा इतिहास आहे. आपण जे राहतो ना हे खाजगीवाल्यांच्या वाड्याचीच जागा होती बरं का. ह्या रस्त्यापर्यंत इथपासून तर तिकडं आगरी धर्मशाळेपर्यंत हे सगळं खाजगीवाल्यांची इस्टेट होती. पूर्वीचा जुना वाडा, मी जेव्हा स्वतः पंढरपूरला वारीला येत होतो त्यावेळेला इथं जुना वाडा होता जिथं माहेश्वरी धर्मशाळा आहे. आणि जुन्या पद्धतीचे त्या लाकडी मोठे मोठे खांब त्याच्या त्या कमानी, त्या कमानीमध्ये राजेशाही पद्धतीचे ते पडदे, हे सगळं मी स्वतः पाहिलं आहे. त्या तिथं उत्सवमूर्ती, आत्ता जिथं मंदिर आहे तिथं उत्सवमूर्ती होती, तीच मूर्ती आत्ता आहे. पण त्याची जी सोय होती, आत्ता जो मंडप केला आहे तो, त्याजवळ मोठा ऐतिहासिक एखादा मोठा दिवाणखाना असावा असं ते मंदिर होतं त्यावेळेस. इथं माहेश्वरींनी जागा घेण्यापूर्वीपासून मी वारीला येतो आहे, लक्षात घ्या. तेव्हा ते मी पाहिलेलं आहे. पण ज्यांच्या परंपरेचा पंढरपूरच्या पूजेशी अर्चेशी काही संबंध आहे तेही माहीत नसल्यामुळं तो खाजगीवाले शब्दाला इंग्लिश ट्रान्सलेशन केलं प्रायव्हेटवाले. त्यांच्या बुद्धीची क्यू करावी वाटते की नाही. तेव्हा असे शासक आहेत. तेव्हा सरकारी ताब्यात गेल्यानंतर कशा कशाचं खोबरं होईल परंपरांचं हे काहीच सांगता येणार नाही. झालेलंही आहे. जनरल विषय असल्यामुळं ती चर्चा इथं वाढवायची आवश्यकता नाही. पहाटेच्या वेळेला चिखलात दगड टाकून आपल्या अंगावर चिखल उडवायचा कशाला, म्हणून त्या मुद्द्याकरता मी बोललो नाही. फक्त बोललो कशाकरता, खाजगीवालेचा अर्थ प्रायव्हेटवाले केला याच्यावरून बोललो.
तेव्हा ही ती गमतीशीर गोष्ट आहे. मग पुढं काय भांडले, कसे निकाल लावले, काय न्यायाने निर्णय दिला, पण खाजगीवाल्यांची पूजा आज झाली एवढं निश्चित. ती 250 वर्षाची परंपरा आहे. पहिले खाजगीवाल्यांची पूजा, म्हणजे सरकार आल्याच्या आधीपासूनची असल्यामुळं सरकारी पूजेच्या आधी खाजगीवाल्याची पूजा होते, ही परंपरा आहे आपली. तर खाजगीवाले हे या इथलचे शासक सरदार होते पुण्याचे खाजगीवाले, आणि त्यांच्या अंडर मंदिराचा सगळा खर्च चालत होता, म्हणून त्यांना फार मोठा रुबाब होता. अहो, या खाजगीवाल्यांच्या पूजेमध्ये जी पेशवाई पगडी घातली जात होती, ती नेसवायला 1 तास लागायचे इतकी लांब पगडी होती देवाची. आम्ही कितीतरी वेळा ते सगळं पाहिलंय, ह्याच्यातल्या जुन्या काही लोकांनी ते पाहिलं असेल. तर ती स्पेशल पगडी केली जायची, त्याची लांबी खूप असायची, तर ती नेसवायला 1/2 पाऊण तासाच्या पुढं वेळ लागायचा. तर त्यांची एक आपली पद्धती होती, त्याप्रमाणं व्यवस्थेमध्ये एक वेगळेपणा होता. ते जुना ते सोनं असं काही कौतुक करत बसतो असं नाही. मुद्दा एवढाच सांगतो की जाग व्हायचं, साधक असाल ना तर पहाटे उठायला शिकलं पाहिजे. हा साधा धडा जरी या अभंगातून घेऊन गेलात ना, तरी परमार्थातलं पहिला अनिवार्य पेपर पास झाला तुमचा. अनिवार्य प्रश्न पत्रिकेमध्ये प्रश्न असतात, 10 पैकी 8 सोडवा पण पहिला अनिवार्य. तसा हा पहिला प्रश्न अनिवार्य आहे. म्हणून मी जे काल म्हणलो ना की 8 लाखापैकी 1 लाख साधारण साधकसुद्धा 1 लाखसुद्धा भरणं अवघड, आणि विशेष साधक तर अजून फार कमी. याचं नाम सिद्धानाम कश्चित माम व्यक्ती तत्वत, मनुष्याणाम सहस्रेशु कश्चित यतते सिद्ध आहे या पद्धतीनं. तर पहाटेच्या या प्रहरी जसं ब्राह्ममुहूर्त शब्द शास्त्रीय सनातन धर्माच्या ह्याच्यात आहे, तसं संतांच्या अभंगामध्ये पहाटेच्या या प्रहरी म्हणा हरी 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 असं प्रमाण आहे. तेव्हा 3 वाजल्यापासून तर 4:30 पर्यंत, आणि एकादशीला तर रात्रभर जागर असल्यामुळे हे जे लवकर होतं हे बरोबर आहे, पण इतर वेळेला सुद्धा 3 ते 4:30 पूर्वी ज्याला पहाटेचं काकडारती पाहायची त्याला 3 ला उठावंच लागत असे, तेव्हा देवळातली काकडारतीला जाते. त्याशिवाय काकडारतीला जाते. तर पूजा हा एक 9 विधा भक्तीपैकी अर्चना भक्तीमध्ये बसतं, पण त्यालासुद्धा काही विधी आहे देशकाल परिस्थितीचा. डोंगरे महाराज 4 युग सांगायचे एका दिवसात. त्यामध्ये पहाटेच्या वेळेला हे 4 ते 10:30 सत्ययुगाचा टाईम आत्तासुद्धा आहे, समयानुसार विभाग करायचे ते काल 4 युगाचे. 10 ते 4 त्रेतायुग, 4 ते 10 द्वापारयुग, आणि पापकर्म करणारा 10 ते 4 हा कलियुग. असं दिवसाचे युगाचे भाग पाडायचे. म्हणजे जर समष्टी कलियुगात तुम्हाला जर आपल्या व्यक्तिगत जीवनाकरता परिवर्तन करायची इच्छा असेल,
आणि असत्यांश राहू नये अशा सत्ययुगात जायचं असेल तर सगळ्यात पहिला प्रयोग हा करता केला गेला पाहिजे जीवनाला पहाटे उठण्याची सवय. ती जर नसेल तर तुम्ही सत्यापर्यंत पोहोचणार नाही. अजून कुठं आहे का भाविकाला काय सगळ्यांना येत पाहिजे का ह्याची काय अनिवार्यता आहे का? हो अनिवार्यता आहे. त्याच्यात तुम्ही अर्चना करता का श्रवण करता का ध्यान करता का मनन करता हा भाग वेगळा. पण अनुकूल काळ ज्याला वाहत्या प्रवाहाचा आधार मिळाल्यावर पलीकडं जायला जसं सोपं असतं तसं पहाटेच्या काळात साधना करायचं वळण लागलं तर आपल्याला भवसागर तरायला सोपं आहे. तेव्हा बाकीच्यांच्या सापेक्षात तुम्ही नाम करत आलात हे ठीक आहे पण हे फार ठीक केव्हा होईल? कालपर्यंत तुम्हाला हेची करा बापानोमध्ये अनेक भाग सांगितले. त्यातला एक भाग सांगितला निर्व्यसनी बना. संत वाङ्मयाचा रोजच्या जीवनात स्पर्श करा, नामसाधना करा, असे हेचे करा बापांनोचे टप्पे मी भंडीशेगावच्या मागच्या प्रवचनामध्ये सांगितले होते. त्यातला त्याच्याही आधीचा आणि सर्वात अनिवार्य काही असेल तर जीवनात आपल्या स्वतःला परमार्थाकरता पहाटे उठायची सवय लावा. तोपर्यंत महाराज वॉलच्या वर पाणी गेलंच नाही, भगवे कपडे घातले तरी गेलं नाही. आमच्याकडचे भगवे कपडे घातलेले पोरंसुद्धा 7-7 वाजेपर्यंत उठत नाहीत. इथं मी प्रार्थनेचा नियम दिला आहे, प्रार्थना करताना परत झोपतात आणि तोंडावर स्पष्ट बोललं तरी बदल काय नाही. पुन्हा जायची ते त्याच्यात काही बदल होतो असं नाही. देहात ध्यास याचं दुसरं काय कारण आहे माहिती आहे का तुम्हाला? याचा अर्थ आहे तमोगुणांश ज्यादा आहे जो पहाटे जागा राहिल्यावर परत झोपावं लागतं आणि जागा राहू शकत नाही. त्याचा दुसरा अर्थ आहे त्याचा तमोगुणांश ज्यादा आहे. तर निद्रा ही जशी विश्रांतीचा एक भाग आहे तसं आवश्यक विश्रांतीनंतर परत निद्रा हा तमोगुणाचा भाग आहे. लक्षात घ्या, आवश्यक विश्रांती कमी करता असं नाही. अपवाद एकादशीला समजा 11-12 वाजेपर्यंत काही कामाला जागले, रोज तसं काही नाही आहे. 9-10 सगळे झोपतात आणि तरीसुद्धा प्रार्थनेला बळच उठायचं. 5 ठोका वाजला तर कसं तरी आपलं तोंड धुवून खाली यायचं आणि कधी प्रार्थना संपते परत कधी झोपतो आहे. सेकंड टर्न झालंच पाहिजे झोपेचा. आणि याची लाज वाटत नाही ह्या बोलण्याची. तोंडावर खरंसुद्धा ऐकून घ्यायलासुद्धा आणि खरं लागलं पाहिजे. नाही लागलं तर कोडगा आहे त्याला काय, कोडग्याच्या पुढं काही चालत नसतं. मठातलं उदाहरण देण्याचा हेतू असा, तुम्हाला कोणाला त्यांच्यापेक्षाही जास्त लागेल तुम्ही पार यायचंच बंद कराल. हे निदान ऐकून तरी घेतील, सुधारले नाही तरी. म्हणून यांचं नाव घेणं परवडतं, तुमची नाव घेणं परवडत नाही. तुम्ही याच्याहीपेक्षा पुढचे प्रकार आहात. तुमची पोतडी मी त्या बाबतीत उघडत नाही पण आजचं प्रमाणच दिलं मी. ह्याच्यात अक्षरशः मनुष्यानाम सहस्रेशुसारखे
एक 7-8 लोक असतील की जीवनात पहाटे उठायची सवय, 12 महिने एक अन दोन दिवसाकरता नाही, गावामध्ये सप्त्यापुरता काकडा करणारे पुष्कळ लोक आहेत, आणि तरी त्याच्यात भाडोत्रे काकडेवाले असतात, स्वतः हजर नाही राहत, कॉन्ट्रॅक्ट दिलं की जशी काही त्यांची जिम्मेदारी, यांचा काही संबंध नाही। दहावीस बोटंवर होतील फार तर, हे खरोखर कायमचं पहाटे उठायची सवय असणारी लोकं किती असं जर पाहिलं तर फार 10-20 मोजणे इतके ते जास्त नाहीत मी सांगतो। मग जागे वाऱ्याची आता पहिली सुरुवात कुठं करायला पाहिजे, तुम्हाला या अभंगाचा जर प्रत्यक्ष आचार करायचा असेल तर पहिली सुरुवात कालदृष्ट्या जागा व्हा, देशदृष्ट्या जागा व्हा, परिस्थितीदृष्ट्या जागा व्हा, त्याच्यातले अजून काही काही विभाग वेगवेगळे आहेत, पण कालदृष्ट्या हा पहाटेचा काळ हा सत्वगुण वृद्धिंगत सहाय्यक असा हा काळ आहे। इतके दिवस वारी केली आणि खरं सुधारायची इच्छा असेल ठरवा तर खरं, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ, एकादशीच्या महापर्वावर हे शब्द झोंबत असतील, कारण आपल्या दिंडीमध्ये जवळजवळ 40% लोक निर्व्यसनी आहेत, पहिला एक टप्पा असणार आहे, आम्ही बोटवर करायला लावले होते तर 150-200 वर लोकांना व्यसन नाही तेवढं बोटवर झाले होते। मी म्हणतो 50 लोक जरी आजच्या नियमात तर तुमची वारी सफल झाली आणि माझे कष्ट सफल झाले म्हणून मी 50 लोकांतरी असा नियम घ्यायला पाहिजे की बस आत्तापर्यंत झालं ते जाऊ द्या, मागे झाले ते पाहू नका आणि पुढे जामीन आहे तुका, मागे गेले ते अवघेचे भाऊ, आता किती जरी त्याच्यावर बोललं तर ते भरून निघणार नाही, भूतकाल सपना आहे, फक्त टोकायचं निंदाच करायचं असं नाही, सुधारायची इच्छा आहे का तर काय नाही। आज हे जे 10-12 लोक निघाले हे बोटवर करू नका, हे सोडून नवीन नियम घेण्याचं पक्क ठरवणारे असे लोक किती बोटवर करतायत मला पाहायचं आहे। एकाने वर केला म्हणून वर करू नका, विचारपूर्वक वर करा आहात, ह्याला पुढं सहजपणा येतो, आधी नियम करावा लागतो बरं का, आधी सहजपणा येत नाही। गेल्या 10-20 वर्षात सहजपणा आलेला आहे मला स्वतःला, फार किती जागरण होल्या मी पहाटे आपाप जागा असतो, एवढं खरं आहे तब्येतीनुसार कधी कधी सकाळी 8-9 जर रात्रीचे एक्सटेन्शन जर जास्त जागरण किंवा इतर कष्ट झालेले असतील तर परत भले झोप येईल, झोप आल्यावर दररोज झोपतो असं नाही आहे, पण जर एक्झर्शन जास्त झालं आता वयाच्या मानामुळं तर सकाळी सकाळी 4-5 मग परत झोपतो आहे खरं आहे, पण पहाटे मी जागाच असतो अगदी निश्चितपणानं, आणि काहीतरी माशा मारत बसत नाही किंवा दुसरं काही करत नाही
तेव्हा आधी केले मग सांगितले या दृष्टिकोनातून आपल्याशी बोलतो आहे की तुम्हाला उठा जागे वारी आता नामदेवांचा हा आदेश पहिल्या शब्दातलंच पाळायचा असेल, पुढच्या शब्दातले त्याचे काही तात्पर्यात्मक अर्थ आहेत, कुठं कुठं जागा व्हायचं आहे त्याची आपण 15 दिवस चर्चा केली आहे. पण स्टार्टिंग कमीत कमी या नियमापासून सुरू करा, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. आमच्या त्या डोंगरे महाराजांसारखं उदाहरण सांगतो मी, ते म्हणायचे की लोक हुशारकीनं सांगतात काय अहो मी 3 टोल वाजला घडला तर जागाच होतो, 3:30 ऐकला, 4 ऐकला, पण नुसतंच ऐकलं हो, स्मरण करा पंढरीनाथ नाही, तिथंच पांघरून घेऊन तसंच पडतो. ते म्हणतात तू 4 ठोका ऐकून केलं काय, तर थंडीच्या गुलाबी थंडीच्या पांघरुणाच्या उभेत परत परत झोपला, एवढंच केलं, दुसरं काय नाही. ते असं जागं काही कामाचं नाही, अधुरं जागं. तर जागे वारे आता बरोबर दुसरी एक अट पुरी करायची, स्मरण करा पंढरीनाथा, याकरता जागं व्हा. तरी पहिला पेपर म्हणून मी म्हणेल सवय लावा, स्मरण करायची सवय थोडी उशिरा जरी लागली तरी जागं व्हायची सवय लागा, ती वेळ अशी आहे दुसरे संस्कार घ्यायला अनुकूलच नाही. असं आहे आता हल्लीच्या कलियुगात सोडून द्या, 24 टी व्ही चालतात, कधी टी व्हीवर काही करमणूक चालते, अपवाद विषय सोडून द्या, ते त्यांचे धंदे करत असतात आणि 3 चालतात, 24 जागे राहणारे कारखाने असतात, त्यांना करमणूक पाहिजे असते म्हणून 24 चॅनल चालतात. तर तुम्ही जर एखादा नुसता पहाटे उठून जर सिनेमा पाहिला तर काय फायदा आहे. म्हणून या वाक्यासहित ते वाक्य लक्षात घ्या, उठा जागे वारे आता आणि स्मरण करा पंढरीनाथा, बस. मग देवळात जाऊन भावेचरणी नंतर ठेवा माथा, पण पहिले 2 हा पहिला प्रश्न आहे या पेपरमधला जो अनिवार्य आहे. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथ. आजची वेळ पहाटेच्या प्रवचनातली फार सांगायची नाही आहे, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात, महान भयापासून मुक्त व्हाल. तुम्ही सवय लावून घ्या, जसं समयदान केल्याने आपोआप पुढची सगळी परंपरा चालू होईल तसं पहाटे उठायची सवय लावली की आपोआप परमार्थ तुमच्यामध्ये घुसेल, हे लक्षात घ्या. पहाटे तुम्हाला काही गप्पा मारेल पारावर माणसं मिळतात तसे मिळणारच नाहीत, ठरवलं तरी मिळणार नाहीत. दिवसा 10 काय नाही, घरातून उठला 8 की निघाला गावाच्या चौकामध्ये चहा प्यायला कुटाळ करायला, 10-10 हालतच नाहीत मारत लोक, त्यांना कामधंदा सुचत नाही. सगळ्यात वेस्ट टाईम जर हल्ली जात असेल ना तर सकाळचा चौका चौकातला चहापानाच्या निमित्तानं इतकी निंदा करत बसतात लोक, याच्या इतका वाया टाईम दुसरा कशात जात नाही. पण पहाटेच्या वेळेला तुम्हाला याला सहाय्य मिळणार नाही, म्हणून सुरुवातीला उठायची सवय लागली त्यावेळेला जरी भजनाची सवय कमी असली तरी भजन आपोआप पुढं पुढं व्हायला लागेल. तुमच्या पहाटे उठण्याच्या सवयीवर भगवान प्रसन्न होतील. आणि कालच्या कीर्तनकारानं जर सांगितलं ना ते तुमच्या पुढं धावतील, तुम्ही पडून भजन करायला लागले देव उभा. चांगले 4-5 प्रमाणं दिले त्याचे लक्षात घ्या, नाचेल धावेल इथपर्यंत प्रमाणं दिले.
तर टप्प्याटप्प्यातले, तर तुम्हाला नुसती उठायची सवय तुमच्या बाजूने लावा, देव तुमच्या हृदयात घुसतो का नाही पहा. डोंगरे महाराज कृष्णाबद्दल म्हणायचे की तो असा आहे, एक तर तुमच्या हृदयात लवकर येत नाही ना, आला तर कोणाला जागाच ठेवत नाही, असं आहे कन्हैया. तर त्याची चिंता करण्याचं कारण नाही, काय हो उठतो पण भजनच होत नाही. आहेत असे काही म्हातारे माणसं खोकल्यानं उठतात आणि आजारानं उठतात, ती गोष्ट वेगळी, ते चिंता करत राहतात. जर नियम म्हणून, साधना म्हणून उठणारा वर्ग आणि झोप येत नाही म्हणून उठणारा वर्ग, याच्यात अंतर आहे, लक्षात घ्या. आजार म्हणून काही म्हातारे लोक उठत असतात, झोप झालेली असते, वयोमानाने थोडी झोप कमी होते आणि तरुण माणसाला दिवसभर काम असतं हो, त्यामुळं थकतो, विश्रांतीची गरज असते, म्हातारपणी काम नसतं आणि दुपारी पण झोपतात आणि मग रात्री कुठे जास्त जाग झोप होते, एक दोन तीन तास झोपले की जागे राहतात. मग खोकत म्हणा कसेही म्हणा, पण ते जागं राहणं जे आहे ना ते काही कामाचं नाही. साधनेचा नियम घेऊन पहाटे उठणं, हा जर नियम घेऊन तुम्ही उठलात तर त्या नियमाचा सदुपयोग करण्याकरता भजन करायला मदत संत करतील, भजन करायला मदत देव करतील, लक्षात घ्या. संतांनी मदत केलीच की पहाटेच्या या प्रहरी म्हणा हरी हरी हरी. मी एक धक्का दिला की नाही तुम्हाला, जसं हरिमुखे म्हणा म्हटलं, मुखाने भजन करायला लावलं, तसं पहाटेच्या प्रहरात भजन करा, संत तुम्हाला प्रेरणा देतील. परमात्मा तुम्हाला प्रेरणा देतील. आणि पहाटे उठण्याचं कारण इथलच्या इष्टाच्या बाबतीत हे वैशिष्ट्य आहे, हे शेषशाहीचं नाही आहे महाराज. उठा सकळ जन उठले नारायण, ते स्वतः उठतात. आता एक एक काकड्याच्या अंगावर एक एक चातुर्मा घातलं तर 17 वाऱ्या लागतील तेव्हा होईल. आनंदले मुनिजन तिन्ही लोक, असं तो समय सांगितलेला. तर भगवान कार्य करायला जेव्हा पृथ्वीवर येतात ना, तेव्हा पहिला आदर्श आपण दाखवतात. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी जसं लहानपणीच पहिला आदर्श दाखवला, उठल्या उठल्या आईवडिलांच्या पाया पडायचा आदर्श रामाने शिकवला आचरणातून. रोज आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या सगळ्यांच्या पाया पडायचे रामचंद्र, हा पहिला आचार सदाचारामधला सांगितला जातो. तसं भगवान जेव्हा पृथ्वीवर कार्य करायला येतात त्यावेळेला वेद मर्यादेचं आचरण अनुकरण करतात. म्हणून महाराज देवसुद्धा उठतात, एका अर्थानं देवाला निद्राच नाही, पण भक्ताकरता जर झोपले तर भक्ताकरता लवकर उठतात. पण तत्वतः देवाला निद्राच नाही, तुर्या अवस्थेसारखं नित्य आहे परमात्मा, बरं का. हे कालप्रभाव त्याच्यावर नाही आहे, तो कालप्रभावाच्या पलीकडे आहे. पण अंगीकार केला ना, तुमच्याकडं आले, मनुष्य अवतार घेतला म्हणून हे सगळे देश काल परिस्थितीने अंगीकार केले. पण अंगीकार केल्यावर सुद्धा वैदिक मार्गाला बाद लागू नये म्हणून देवाने भक्तवेषातल्या लोकांनाही सांगितलंय, न बुद्धिभेदम जन येदा ज्ञानाम कर्मसंगिनाम, जगाचा बुद्धिबोध होऊ नये म्हणून सदाचार तुम्ही संतांना आवश्यकता नसली तरी करा. जोशयेत सर्व कर्माने, सर्व कर्म करा, विद्वानयुक्त समाचरण. आणि त्याच कर्माचं आचरण करताना स्वतःबद्दल म्हणतात, न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन, नानवाप्तम वाप्तव्यम वर्त एव च कर्मणी.
ते संतांनी सांगून ठेवलं, तुम्हाला गरज नसेल तरी तुम्ही करा, तुमचं 24 तास भजन होते, तुम्हाला पार्टीच्याच प्रहराची आवश्यकता असं नाही, पण जगावर त्याचा परिणाम दुसरा होऊ नये म्हणून तुम्हीसुद्धा पहाटे उठा. आणि मला तर काहीच कर्तव्य नाही तरी मी पहाटे उठल, हे काकड आरतीचं मर्म आहे. उठा नारायण, उठा सकळजन, उठले नारायण. तेव्हा मुनिजनांना आनंद देण्याकरता, मुनी आणि जन आनंदले, नुसतं मुनी नाही मुनिजन आणि तिन्ही लोक, या सगळ्याकरता स्वतः भगवान उठतात. अप्रत्यक्ष त्याचं व्यवस्था जी आहे जगत व्यवहाराची, त्याच्याकरता देवाला उठावं लागतच नाही. झोपलेलाच नसू द्या उठायचा प्रश्न नाही. उठणं हा झोपण्याच्या सापेक्ष शब्द आहे, पण आपण त्याला झोपलेला गृहित धरतो. मानवी देहाप्रमाणे मानवी देहाच्या सगळ्या अवस्था त्याच्यावर लादतो, म्हणून तो तुमच्याकरता झोपतो पण आणि उठतो पण, लक्षात घ्या. मग उठत असताना तो मनमानी नाही, तो राजा आहे म्हणून मनमानीपणा करत नाही, पहाटेच उठतो. महाराज आपण कल्पना करा सगुण दृष्ट्या. म्हणून मग आमच्या वारकऱ्यांनी परवा आंदोलन केलं, अधिक महिन्यामध्ये सुरुवातीपासून जो तक्क्या दिला होता तो आषाढी वारी संपेपर्यंत द्यायचा विचार होता, हे उपासनेत बसेना म्हणून वारकऱ्यांनी आंदोलन करून त्या कलेक्टरला बदलायला लावलं. मग शेवटी पौर्णिमेनंतर मध्ये काही दिवस अधिक पौर्णिमेनंतर नित्योपचार परत सुरू झाले. अहो याच वेळेला अष्टमीपासून पंचमीपर्यंत देव सतत जागे राहतात, सगुण उपासकाच्या दृष्टीनं ही गोष्ट फार कठीण आहे. जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे देवाचं वैभव पाहायला बरं वाटतं. नामदेव एकच दिवस चढले तर पुन्हा चढले नाही विटेवर. चतुर्दशीच्या दिवाळीचा काकड्याला देवाने तो अनुभव दिला. नामदेव महाराज सख्य भावातले भक्त, तर त्यांना वाटलं काय देवा एवढे लोक तुमच्याकडे येतात, तुम्ही त्यांचा सुधार का करत नाही. म्हणे जाऊ दे माझं, मी का करत नाही, तुलाच माझे अधिकार देऊन त्या गादीवर बसवतो ना, म्हणे कर बरं, तुला काय जेवढ्यांचा सुधार करायचा तेवढ्यांचा कर. मला ते जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे सर्वाधिकारासहित दिल्यामुळं येणाऱ्या प्रत्येकाच्या कपाळावरचं कर्म दिसायचं आणि देवाने त्याला केलेली शिक्षा दिसायची. आणि प्रत्येकाच्या बाबतीत मग नामदेवांना असं वाटलं की देवाने फारच दया ठेवून शिक्षा केली, याचा अपराध फार मोठा आहे, याच्यापेक्षा काय कमी करणार. एक गिराई गेलं, दोन गिराई गेलं, दिवसभराचे गिराई गेले, एकालाही त्यांनी सुधारलं नाही. आणि मग देवाचं भांडणं नाही म्हणे, देवा कळलं आता नाही फरक म्हणणार कधी. तेव्हा जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. एवढ्या अपराधी जीवांना महाराज पांडुरंग आपलं करून घेतात हेच विशेष आहे, नाही तर आपली लायकी नाही महाराज त्याच्या समोर उभं राहण्याची, अशी परिस्थिती आहे. तेव्हा संतांनी लायकी करता एक पहिला नियम टाकला, आत्ताच्या आत्ता पहाटेच्या वेळेला उठा जागे वारे आता आणि स्मरण करा पंढरीनाथा. साधनेचा पहिलं पत्रिकेतला पहिला प्रश्न हा अनिवार्य आहे. मग भावशक्तीनं भावे चरणी ठेवा माथा चुकवा घेता, हे पुढचं नंतर. आता हे पहाटेचं प्रवचन असल्यामुळं आज तेवढ्या दोन ह्याच्यावरच जोर दिला बरं का, आणि अर्धा तास असल्यामुळं जास्त वेळ नाही आहे आपल्याजवळ. पण एवढा जर सुधार केला
तर त्यांच्या दरबारात प्रवेश झाला असं समजा. देवाचं सर्टिफिकेट किंवा संताचं सर्टिफिकेट साधक म्हणून घेण्याकरता प्रवेश पत्रिका दाखला मिळायला सुद्धा एवढं सर्टिफिकेट पाहिजे. उठा जागेवारे आता स्मरण करा पंडित. या दोन चरणातला जो मुद्दा आहे ना तो जर नसेल तर वारकऱ्याच्या शाळेतला दाखलाच नाही मिळणार. लक्षात घ्या, खरे वारकरी जे आहेत ना त्याच्या शाळेत जर दाखला पाहिजे असेल तर सगळ्यात पहिला हा प्रश्न पूर्ण जीवनात उतरवा. बस ज्यांनी नियम केलेत त्यांना आधी काही वाढ झाली तर चांगलं आहे. 50 लोकांनी जर हा नियम केला आणि पुढच्या वर्षी जर मला खात्रीने सांगितलं महाराज वर्षभर हा नियम टिकवला तर देवाला मार्क द्यायला मी लावेल. पहिला प्रश्न आहे तुम्हाला. शेवटी देवाला वेळ कुठे हो सगळ्याचे पेपर तपासायला, आमच्यासारख्याचं माध्यम घ्यावं लागतं असं आहे. करोडो लोक जीवन सर्वज्ञ आहे तो, एका वेळेला अनेकांचे प्रश्न सोडवू शकतो सर्वज्ञ असल्यामुळं. पण आमच्यासारख्या लोकांना मोठेपणा दिलेला आहे त्याने. आणि आमचं सर्टिफिकेट असलं ना संताने सरता केलं होतं ईशापरे चंदनाने बोरी व्यापी येल्या. मग महाराज जास्त चुऱ्या काढत नाही, सही करून टाकतात. फाईल सरकली पुढं किंवा सया भरा 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 होतात. पण एका पेपरला पास व्हायलासुद्धा एवढं गरजेचं आहे एवढं लक्षात ठेवा. तर एवढी वारी करत आलात तर पहिला अनिवार्य प्रश्न जर पास व्हायचा असेल तर एवढं करा. शनै शनैर उपरम आहे, धीरे धीरे चला. सगळं एकदम घेऊन खाली नापास होण्यापेक्षा एकेका टप्प्याने पास होत चला. तर एवढं जरी केलं तरी ही वारशाची वारी तुमची सफल आहे.